नमस्कार. पुणे जिल्ह्यात व डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे उजनी धरणात व वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक येत आहे. आज 27 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरण अपडेट पाहणार आहोत. दौंड येथून उजनी धरणात 66,000 क्युसेक्सने आवक येत आहे. एकूण पाणीसाठा हा 121 TMC झालेला आहे. एकूण पाणीसाठा टक्केवारी म्हणाल तर 107.40% एवढी टक्केवारी आहे. उजनी धरणामधून भीमा नदीत 80,000 क्युसेक्सने विसर्ग होत आहे. बोगद्यामध्ये 200 क्युसेक्सने विसर्ग होत आहे आणि मुख्य कॅनलमध्ये 1600 क्युसेक्सने विसर्ग होत आहे. तसेच वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्सचा वापर केला जातो. तसेच वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 63,000 क्युसेक्सने विसर्ग होत आहे. त्यामुळे संगमपासून पुढे भीमा नदीत एकूण 80,000 व 60,000 एकूण 140,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सध्या भीमा नदी दूधतर्फा भरून वाहत आहे. पंढरपूर येथे सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे. असेच भीमा नदी व नीरा नदीविषयी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.